नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकुल यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण रात्रीच्या वेळी पागाने मासेमारी करण्यासाठी आलो आहोत आणि आज आपण विशेष म्हणजे भोईट मासे पकडणार आहोत। आणि तुम्ही पाहू शकता आपला पाग आहे, या पागाचे वजन 4 किलो आहे आणि आज आपण याच पागाने भोईट पकडणार आहोत। जेव्हा तुम्ही मासेमारी करण्यासाठी जाता तेव्हा तुमच्या पायामध्ये चप्पल असणे गरजेचे आहे आणि तुम्ही पाहू शकता मी सुद्धा शूज घातले आहेत, कारण रात्रीच्या वेळी तुमच्या पायामध्ये काचा देखील टोपू शकतात। तर जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी मासेमारी करण्यासाठी जाल तेव्हा तुमच्यासोबत कोणीतरी मित्र किंवा तुमच्या परिवारामधील कोणता तरी सदस्य घेऊन जा आणि पायामध्ये चप्पल नेहमी वापरा। तर चला आपण सुरुवात करूया मासेमारी करण्यासाठी। तर हा बघा, असा मी आपला पाग गुंडाळला आहे, त्याच्यानंतर असा थोडासा पागाचा हिस्सा आपल्या कोपऱ्यावरती ठेवायचा आणि अर्धा हिस्सा आपल्या उजव्या हातात आणि उरलेला अर्धा हिस्सा आपल्या डाव्या हातात, अशी पागाची मांडणी असते आणि त्याच्यानंतर आपण हा असा फेकतो। आता रात्रीची वेळ आहे आणि जर मी तुम्हाला टॉर्चने सर्व काही दाखवायला गेलो तर आपले मासे बघून पळू शकतात। तर आपण थोडासा मी पुढे जाणार आहे आणि पाग फेकल्याच्या नंतर बाकीचे आपण सर्व शूटिंग करणार आहोत। तर आता मी जातो पुढे पाग फेकण्यासाठी। आपल्या पागामध्ये मासे शिरलेले आहेत आणि तेच मी आता पकडण्याचा प्रयत्न करीत आहे। झाले, मी आपली सर्व आधी एकत्र करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण सर्व मासे बाहेर काढणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या जाळीमध्ये भरपूर मासे शिरलेले आहेत आणि त्यांनी जाळीमध्ये अडवले आहेत। बघा, अजून एक मासा आहे, जी मी आता जाळी उचलली आपली। तर मग तुम्ही पाहू शकता आपल्या पहिल्याच नेटमध्ये आपल्याला भरपूर भोई आलेली आहे। सर किती सांग ना, स्क्रीनला टच करू जाते हे बघा, इथेच आपले 4 भोई आहेत। सर्व आधी मी काढून ठेवतो, सर्व जिवंत आहेत तर ते पळण्याचा प्रयत्न करत आहेत। हा देखील 5वा आहे, 10 आपल्याला घोळकाच आदळलेला आहे पहिल्याच पागामध्ये। आणि हे काय बघताय, चिंबोरं पण आलेला आहे पण आपण तो टाकून देणार आहोत, आपल्याला चिंबोरं नको। कशा घेऊ तुला, हे बघा आपल्या पागेमध्ये हे चिंबोरी पण आलेली आहे पण तो आपण टाकून देणार आहोत। जरा बॅटरी पास पांढरू शकतो, भरपूर मासे आले आहेत आणि हे सर्व भोईट मासे आहेत। अजून बघतोय मी आपल्या जाळीमध्ये आहेत का, हा बघा छोटासा भोई आलेला आहे तर तो मी आता पाण्यामध्ये सोडून देतोय। बघ, हा बघा सोडून दिला आहे तो। आणि त्याच्यानंतर आपण आता हे सर्व भोई किती आहेत ते काउंट करून घेऊया। तर 1, 2, 3 झाले, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13। तर आपल्याला एकाच पागेरीमध्ये आपल्याला 13 मासे आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ते आता आपण पिशवीमध्ये भरण्याचे पण सुरुवात केली आहे। हे बघा आपली पिशवी मस्तपैकी भरलेली दिसत आहे, एकाच पागेरीमध्ये आपल्याला केवढे मासे आले ना। आता आपण अजून पुढे जाऊया, आपल्याला बरेच मासे पकडायचे आहेत। तर चला पुढे जाऊ, येऊ जा का जरा फेवरेट दिले।
एक मुलगा पुन्हा एकदा आपल्या बागेमध्ये मोठे मोठे मासे शिरलेले आहेत. तीन मासे आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता, सॉरी चार आहेत, एकदम मोठे मोठे आहेत. मोठे मोठे मासे आहेत. आपल्याला जे पहिला भेटले होते त्यापेक्षा हे मासे खूप मोठे आहेत. समुद्राचा पाणी सुद्धा खूप वरती येत आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकर लवकर पाक फेकावे लागतील, नाहीतर आपल्या पाणी भरून जाईल. तुम्ही बघताय आपल्याला भरपूर मासे भेटले आहेत. आपले फक्त तीन पाक फेकून झाले आहेत आणि तीन पाकामध्ये आपले जेवणाचे सुद्धा काम झाले आहे. हे बघा भरपूर मासे आहेत आणि त्याच्यामध्ये मोठे सुद्धा भरपूर आले आहेत. दिसते का नाही अजून पाहिजे तरी. आणि तुम्ही बघताय आपल्याला अजून एक मासा आला आहे, चरकेन मासा. याचे आपण काटे असे उलटे घासून घेणार आहोत कारण काट्यांच्या टोका आपल्या पाठीमध्ये टोपू शकतात. आपण दोन्ही बाजूने असे उलटे काटे घासून घेणार आहोत. याच्याने काय होते की याचे टोकं असतात त्या तुटतात आणि आपल्या पाठीला लागणार नाहीत. बघू शकता मासली आपली भरपूर झाली आहे. आता मी जिथे पाक फेकला आहे तिथे खूप पाणी आहे आणि इतक्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला मासे पकडावे लागतात. तर आता मी खाली जातो आणि बघतो आपल्याला इथे मासे भेटतात की. तर गाइस तुम्ही पाहू शकता एक मोठा मासा आपल्या जाळीमध्ये आलेला आहे, दिसतोय ना. तर आपण अजून आपली जाळी पूर्ण बघूया. तर मित्रांनो तुम्ही पाहिले ना किती खोल म्हणजे पाण्यामध्ये खाली जाऊन मासे पकडावे लागतात. त्यासाठीच मी म्हणतो की तुम्ही जेव्हा मासे पकडण्यासाठी जाल तेव्हा एकटे जाऊ नका, सोबत कुणाला तरी घेऊन जा कारण पाण्यामध्ये काय पण होऊ शकते. आपल्याला एवढा मोठा मासा भेटलेला आहे आणि तो मी पाण्याच्या खाली जाऊन पकडला. अतिशय मोठा मासा आहे. तर आता आपण हा मासा जाळीतून बाहेर काढणार आहोत. लेजेंड लेजेंड. तर मासा तुम्ही पाहू शकता मोठा बोएट मासा आहे आणि तो आपण आता आपल्या पिशवीमध्ये ठेवणार आहोत. आपण अजून पुढे जाणार आहोत. सध्या तरी आपली पिशवी एवढी भरलेली आहे आणि अजून पुढे गेल्यावरती आपल्याला अजून नक्कीच मासे भेटतील. तर चला अजून पुढे जाऊया. चला अजून पुढे जाऊया.
काय लो आणि मित्रांनो इथे पण आपल्याला मासे भेटलेले आहेत. बिगुर पतंग उड्डे पा और पलटून आपल्याला अजून मासे आलेले आहेत. चांगलेच आहे. एका पागामध्ये पुन्हा चार मासे आलेले आहेत. तर आज आपला लकी डे आहे. आपल्याला मासे भरपूर भेटत आहेत. जिवंतच आहे. आपण अजून पुढे जाऊया आणि अजून मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचा पग बघ चुकला आहे ना. त्यांचा बघ कसं धरू मारू द्या आपण. तो या पागीत पण आपल्याला खूप मासे आलेले आहेत आणि तेच मी आता पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता या पण पागेमध्ये आपल्याला भरपूर आलेले आहेत. थांबा इथे सर्व काढून दाखवतो. नको नाही त्यांची शक्ती काढली तुम्ही याच्यामध्ये. आपल्याला दोन छोटे आले आहेत. हे बघा दोन छोटे आहेत. ते मी टाकून देतो पाण्यामध्ये. दाखव हे बघा सोडून दिलेले पाण्यामध्ये. भरपूर मासे आले आहेत. हो अजून आपले जाळीमध्ये सुद्धा आहेत. अजून एक छोटाला आहे आणि तो पण मी टाकून दिला पाण्यामध्ये. तर आपले जाळीमधून सर्व मासे काढून झाले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवतो किती मासे आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि एका पागामध्ये आपल्याला पुन्हा 13 मासे आलेले आहेत. भरपूर मासे भेटत आहेत आणि आज आपली पिशवी तर भरून जाणार आहे वाटते. रात्रीची वेळ आहे आणि अंग पुरं भिजलेलं आहे. त्यासाठी थंडी पण लागत आहे. आपण थोडा वेळ अजून पकडणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊया. ढाकण मारू पडले तर प्लीज तुमचं काय बोलणं आहे. काय आपल्या पागेमध्ये मासे आहेत. काय कोळते बसता आपलं मावळ नसून पुन्हा एकदा आपल्याला चांगलेच मासले मासे भेटलेले आहेत. हा बघा त्याच्यानंतर किती आहे. अजून हा एक आहे. छोटा मासा आहे तो सोडून दिला. आज आपल्याला खूप मासे भेटत आहे. आपली मासे ठेवण्याची पिशवी एकदम खचाखच झाली आहे. पाहू शकता खूप मासे भेटलेले आहेत. तर मित्रांनो आता 10 वाजले आहेत आणि
आम्ही आता घरी जाणार आहोत. आपलं पाक फेकण्याचे बंद केले आहे आणि आपल्याला आज एवढी मासळी भेटलेली आहे. बघा मी पलटी करून दाखवतो आपली सर्व मासळी जी आपल्याला आज भेटलेली आहे. आणि एक आपल्याला खेकडा सुद्धा भेटला होता पागामध्ये. हे बघा आपले मासे सर्व आहेत. आजचा हा रात्रीचा पाग मासेमारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. व्हिडिओ लवकरच अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.